दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी येथे आरटीओ चेक पोस्ट चुकवून रोज अनेक वाहने चोरट्या मार्गाने कर्नाटक राज्यात जातात, त्यामुळे रोज शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे। या संदर्भात दक्षिण तालुका प्रहार संघटनेने मंगळवारी मध्यरात्री नंतर मंद्रूप माळकवठा रोडवर महसूल चुकवून जाणारे एक वाहन ज्याचा क्रमांक MH20E K7777 या वाहनाला अडवून पोलिसांच्या ताब्यात दिलं। या संदर्भात जड वाहन चालक इम्रान पटेल, राहणार बोडका, जिल्हा संभाजीनगर यांना जाब विचारल्यानंतर स्थानिक रहिवासी नागेश सुरवसे या व्यक्तीला 2500 रुपये देऊन त्याने बॉर्डर पार करण्यास मदत केल्याचं सांगितलं। या संदर्भात प्रहारचे तालुकाध्यक्ष निरंजन खेडे यांनी आरटीओच्या अधिकाऱ्यांकडे कर चुकविणाऱ्या जड वाहनांबद्दल तक्रार केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, तसेच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याच्या सूचनाही दिल्या। त्यामुळे आरटीओ अधिकाऱ्यांच्या अशा वागण्यानं यात यांचा देखील हात नसेल काय असा संशय सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आहे, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात लक्ष घालून शासनाचा बुडणारा कर वाचवावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून होत आहे। यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष निरंजन खेडे, कार्याध्यक्ष तायप्पा कोळी, रमेश कुंभार, प्रशांत रगटे यांच्यासह अन्य पदाधिकारीही उपस्थित होते। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। माझं नाव इम्रान पटेल, जिल्हा संभाजीनगर, राहणार प्रॉपर बोडखा। गाडी 12 टन आहे। समजा आमच्याकडून तिकडं आम्ही फोन लावला रात्री, तर आम्हाला म्हणे संध्याकाळी या म्हणे। आम्ही संध्याकाळी आलो होतो, आता म्हणे ते आले तिकडं, ते म्हणे आम्हाला 2500 रुपये द्या। आम्ही त्यांना 2500 रुपये दिलो, त्यांना आम्हाला येऊन टाकलं, आम्हाला बाहेर बॉर्डर क्रॉस करून देतो। 2500 रुपये कुणाला दिलं? नाव काय सांगितलं तुमचं? नागेश। त्याचं पुढचं नाव नाही माहीत, माझ्याकडे नंबर पण येतो। नागेश सुरवशे का? हा नागेश आहे। देऊ त्यांचा नंबर सांगा, त्यांचा मोबाईल नंबर सांगा काढा। 98 34 57 01 88। प्रॉपर त्यांनी पैसे घेणार कुठला आहे? तिडेलाच कुठला आहे, आम्ही फोनवर कॉन्टॅक्ट करतो। नागेश म्हणून नाव आहे त्याचा। नागेश म्हणून आहे का? पूर्व पाठी तुझे। हां कंटिन्यू दोन तीन पूर्व पाठी। त्याला किती दिलं पैसे आता? 25 रुपये दिले वाटतं। 25 रुपये दिलं? ओके।